सगळा अर्थ काढून जाणीवपूर्वक आम्हाला टोल करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना समजून सांगतो की सर्वप्रथम आम्ही अक्षय भालेरावच्या घरी जाऊन सांत्वन करणार होतो, त्याचबरोबर त्या ठिकाणी मराठा समाजात सौऱ्यावर फिरते, गाव सोडून शेतात राहते. आज पेरणीचे दिवस आहेत, मराठा समाजाची प्रामुख्याने शेती हे व्यवसाय आहे, पेरणीचं सोडून आज मराठा समाज इतर फिरतंय, तर त्याला धीर द्यायचा. व हे खून झाला की हत्या झाली हे आम्हाला माहिती आहे, परंतु हे समाधान नाही केली, हे कृत्य आहे, कृत्याला आम्ही पाठीशी घालणार नाही, शिक्षा झालीच पाहिजे हे ठणकावून सांगण्यासाठी त्याची जाणार. परंतु बाहेर जिल्ह्यातून येऊन लोक भोंडारनगरीमधील व नांदेड जिल्ह्यातील व भोंडारचं वातावरण खराब करण्याचं काम करतात. मित्रांनो, आज खऱ्या अर्थाने अशोकराव चव्हाण असतील, प्रतापरावजी चिखलीकर साहेब असतील, मोहनाना आंबर्डे असतील, बालाजी कल्याणकर असतील, त्याचबरोबर भोंडार जिल्हापूर भोंडारकर असतील, जे लोकप्रतिनिधी आहेत यांना जाणीवपूर्वक टार्गेट करून मताचं बेरीज करण्यासाठी हे सगळं चाललेलं आहे. त्यामुळे भोंडारनगरीतील नागरिकांना विनंती आहे की आपण हे मोठा होऊन होतो मोठा होऊन राहायचं आहे, आपण आतापर्यंत जातीवाद केला नाही. कारण काय, एक उदाहरण सांगतो, कोपर्डीतील ताईची आपल्या निर्गुणी हत्या झाली, बलात्कार करून हत्या करण्यात आली, त्या ठिकाणी आपण त्याच कुठल्याही जातीला जोर दिला नाही. त्याचबरोबर सोनखेड नगरी सोनखेड हद्दीतील काल हा मर्डर झाला, तिथे देखील आम्ही जातीय रंग द्यायचा प्रयत्न केला नाही आणि जातीय रंगण्याचा प्रयत्न कधीच करणार नाही. परंतु काही समाजकंटक जाणीवपूर्वक जर मराठा समाज टार्गेट करत असतील तर त्याला तिथे ठकसून काढल्याशिवाय मराठा समाज गप्प बसणार नाही. मित्रांनो, पाहिजे गावातल्या गावात सलोखा झाला पाहिजे. आणि आतापर्यंत मोडानगरीमध्ये सर्व नेत्यांना जाण्यास परमिशन होती, पण कालपासून शासनानं गृहविभागानं मंत्रालयातून भोंडारनगरीतील बाहेरतील लोकांना येण्यास बंदी घातली असा जीआर काढण्यात आला. आमचं कलेक्टर साहेबाला आता आपलं झाल्यानंतर बोलणार आहे, आजच का आम्हाला बंदी घातली, आमच्या देखील भावना आहेत, आमच्या देखील भालेराव कुटुंबांना सपोर्ट करायचा, त्या देखील मराठा समाजाला सपोर्ट करायचा, आम्हाला जाऊ द्या अशी मागणी आहे. पण पोलीस डिपार्टमेंट आणि सरकार भोंडार नगरीत आपल्या जाण्यापासून आज रोकत आहे. पण आम्ही जे प्रमुख काही लोक आहेत कलेक्टर साहेब आल्यानंतर त्यांची भेट घेऊन तिथली परमिशन घेऊन आम्ही भोंडारनगरीत जायचा प्रयत्न करत आहोत. शिवाजी महाराज की जय. भवानी लोक मदत मावणार नाही, त्यामुळे प्रतिनिधी स्वरूपात आपण काही लोक जाऊ, इतके जेवढे शक्य झाले तेवढं आपण मला जाऊयात, निवेदन देऊ, त्यानंतर आपण पत्रकारांशी संवाद साधणार आहोत. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हो वाडीकर. हो वाडीकर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचं मी आभार मानतो, कारण मराठा समाजाच्या नावावरती एका मॅसेजवर आपण सर्वजण आलात आणि मराठा समाजाला न्याय मिळावा आणि मराठा समाजावरती अन्याय होऊ नये म्हणून आपण आलात, त्याबद्दल सर्वप्रथम मराठा समाजाचे सर्व युवकांचे व नागरिकांचे मी आभार मानतो, समाजाचा एक समाजसेवक म्हणून. परंतु जे भोंडारनगरीत दुर्दैवी घटना घडली त्या घटनेचा सर्वप्रथम मी निषेध करतो. जे आपले बंधू अक्षय भालेराव यांचा दुर्दैवी हत्या झाली, त्या हत्येचा शोध पोलीस प्रशासन करत आहे. पोलीस प्रशासनाला विनंती आहे की ते हत्या करणारे खरे कोण आहेत, त्यांना आपण पोलिसांच्या ताब्यात घेतलं का घेणार आहात हे देखील आपल्या सर्वांना माहिती आहे. परंतु त्या ठिकाणी नव मराठा समाज बांधवावरती खुनाचा आरोप करून त्यांना अटक केलं आहे, परंतु त्या ठिकाणी हत्या झाली की खून झाला याचा देखील पोलीस प्रशासनानं सखोल चौकशी करून योग्य ते आरोपीला योग्य ते दोषीला शिक्षा द्यावी हे देखील या ठिकाणी सकल मराठा समाजाची मागणी आहे. त्याचबरोबर जे अक्षय राऊत अक्षय भालेराव या आमच्या बांधवांचा जे हत्या झाली त्यांच्या दुःखात सर्व मराठा समाज एक मोठा भाऊ म्हणून सहभागी आहे. त्याच अनुषंगाने सर्व मराठा बांधवातील सर्व युवक माझ्यासह सर्वजण भोंडारनगरीत जाऊन
त्या भालेराव कुटुंबियांना सातवनपर भेट व त्यांना सांगणार होती की मराठा समाज देखील तुमचाच भाऊ आहे, मराठा समाजाने कधीही कोण्या जातीबद्दल गोरळ वकली नाही आणि वकणार देखील नाही, कारण का मराठा समाज 18 पगड जातीला आणि 12 पगड जरा घेऊन चालणार आहेत। त्याच पद्धतीनं भालेराव कुटुंबादेखील सोबत सर्व मराठा समाज आहे हे सांगण्यासाठी सातवनपर भेट देण्यासाठी सर्व मराठा युवक आणि आम्ही जाणार होतो। त्याचबरोबर त्या भोंडारनगरीतील मराठा समाज असेल, तेळी माळी कोळी सर्व जाती धर्मातील त्या गावामध्ये लोक राहतात, त्या गावामध्ये अतिशय भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। तर ते वातावरण निर्माण कोण केलं तर त्याला देखील आपण जबाबदार धरलं पाहिजे या पोलीस डिपार्टमेंटनं आणि सरकारनी। त्यासाठी सांगण्यासाठी आम्ही गावात जाऊन प्रत्येक समाजातील स्त्रियांना पुरुषांना युवकांना धीर देण्यासाठी आम्ही जाणार होतो। धीर याच्यासाठी की ज्यानं कृत्य केलं ते आज जेलमध्ये आहेत, परंतु तुम्ही भियाची गरज नाही, तुम्हाला कोणीही काही करणार नाही, तुमच्या पाठीशी सर्व समाज आहे हे सांगण्यासाठी आम्ही प्रमुख जाणार होतो। जय श्री।